बातम्या आरपार दाखवणार टुडे समाचार. नमस्कार, मी हुकमत मुलानी तुम्हाला सतत वेगळे विषय, दररोज एक वेगळा विषय घेऊन येत असतो मी आता. आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये उमेदवार जे आहेत ते आपली सध्या मोर्चेबांधणी करत आहेत. वेगवेगळ्या गावात जाऊन गावसभा दौरे करतात, मेळावे घेतात. आणि त्या ठिकाणी आता मी ज्या ठिकाणी उभा आहे ते चिखली चौरस्ता इथं एक मंगल कार्यालय आहे. त्या मंगल कार्यालयामध्ये ॲडव्होकेट व्यंकटराव गुंड आहेत, पाडुळीचे आहेत ते. आणि तुळजापूर विधानसभामध्ये त्यांनी निवडणूक लढवणार असल्याची आपल्याला एक मुलाखतसुद्धा दिली होती. आणि आता शेतकऱ्यासाठी त्यांनी इथं मेळावा ठेवलेला आहे. आता त्यांचे कारखाने आहेत, शाळा आहेत, वेगवेगळ्या पतसंस्था आहेत त्यांच्या, बँक, खूप जिल्ह्यामध्ये अख्खं त्यांच्या संपूर्ण उद्योग समूहाचं जाळं आहे. रूपामाता उद्योग समूह म्हणून त्यांना ओळखलं जातं आहे. आणि त्या हेच आहेत ते, त्यांचा फोटो इथं बॅनरवर लावला आहे, त्याच्या बाजूला ऊस लावलेला आहे. म्हणजे त्यांनी कारखाने, दोन कारखाने आहेत त्यांचे, तुळजापूर विधानसभा मतदारसंघातच आहेत दोन्ही पण. आणि त्यांनी आता इथं शेतकरी मेळावा घेतलेला आहे. शेतकरी मेळाव्यामध्ये आलेले शेतकरी काय म्हणतात मी तुम्हाला त्यांची प्रतिक्रिया दाखवणार आहे. मात्र उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं आमचं एक नंबरचं चॅनल आहे. या चॅनलचे व्ह्यूअर्स 2,85,00,000 व्ह्यूअर्स आहेत. चॅनल आता सबस्क्राईब करा. आम्ही खाजगी, शासकीय, कुठलेही विषय असू, गावखेड्यातले असू द्या किंवा शहरातले, आम्ही तुम्हाला थेट विषय दाखवतो आहे. आता सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला दररोज एक वेगळा विषय बघायला मिळेल. इथं जे शेतकरी येणार आहेत ना यांच्या मेळाव्यात कार्यक्रमामध्ये, आता त्या शेतकऱ्यांना प्रत्येकांना इथं हा एक गुळ पावडरचा पुडा भेट देण्यात येणार आहे. इथं टॅम्पो भरून त्यांनी इथं उभा केलेला आहे. आणि याच टॅम्पोमध्ये संपूर्ण जे आहेत ते आता हे जे पॉकेट आहेत गुळ पावडरचे, तिथं जे शेतकरी आले त्या शेतकऱ्यांना इथं वाटप करण्यात येणार आहे. आणि नेमकं या ठिकाणी आलेले शेतकरी जे आहेत काय म्हणतात शेतकरी, मी तुम्हाला त्यांची प्रतिक्रिया दाखवणार आहे. बघूया आपण इथं जे शेतकरी आलेत ते काय म्हणतात, बघूया थेट. कोणाचा आहे? गुंड गुंड गुरुजी. गुंड गुरुजी काय का, तुम्ही तुम्ही तुमचं कोणतं गाव आहे? पाटोदा. पाटोदा आलो का? किती लोक आलो? आम्ही 10-15 जण आहो. यांची ओळख आहे तुमची? कोणाची? हे गुंड साहेबाची. होय. वकील साहेबाची आहे का ओळख? हाय. बर बर. कसा आहे माणूस? चांगला आहे. ते काय काय करतात? का आता कारखान्याच्या ह्याच्या नादात चांगला आहे म्हणून आम्ही शेतकरी पळार लिहिलेलो. तर काय पैसे देतात का उसाचे? देते देते खरं का? उगं अरे खरं ना देत. गुंड साहेब समजी शेतकरीचे आम्ही म्हणून पळत फिरायला. आता निवडणूक लागली तर पुढे काय होईल? आता काय काय होतं बघायचं म्हणून. वकील साहेब निवडणूक उभारले तर सर आता काय जे होईल ते होईल. तुमचं काय म्हणणं आहे? येतेला अशी म्हणणं आहे. काय त्यांचं विशेष काम, भारी काम कोणतं आहे त्यांचं? आता कारखान्याच्या पायातच म्हणून. काय नाव आहे तुमचं? बंकट प्रभाकर पाटील. गाव? पाडोळी. काय कार्यक्रम आहे तो? इथं शेतकरी मेळावा. कुणाचा आहे? वकील साहेब गुंड साहेब. कुठले येते? पाडोळीचे. काय करते? काय करते? त्यांचे धंदे आहे ते, कारखाने आहे ते, समजा आहे ते त्यांचे. हां, दूध व्यवसाय आहे, हेरा व्यवसाय आहे. काम करते का ते शेतकऱ्यासाठी? काय शेतकऱ्यासाठी तर कारखाना टाकला आहे. कशासाठी टाकला आहे? शेतकरीचंच काम आहे ना ते. हां, लोक म्हणते ते आता काय निवडून कसं येतील, काय निवडणूक येणार ते येणार येतील. शेतकरीच्या शेतकऱ्यासाठी करते ते म्हणून येते ते निवडून. काय काय त्यांचं अजून दुसरं? दुसरं समजाच आहे, शाळा आहे त्या, बँका आहे त्या, शेतकऱ्यासाठीच आहे समजा. मग तुळजापूरमध्ये जर उभारले तर काय होईल? येतील निवडून. बँकेचं तिथं आमच्या शेजारी बँक आहे, इकडे तिकडे असतं तेवढंच काम, दुसरं काय काम नाही आपलं. आपण बँकेत जात असेल की? जातो की बँकेत कार्ड मिळेल काल कराय. काय वाटतं बरं? काय बरं आहे की बँकेत काय अडचण नाही मला, काय नाही तेवढंच. बळकी दाखवा गुण साहेब. वळखीचं म्हणजे बघायला नाही मी त्याला उघडला. पण काम कसं वाटतंय? काय म्हणजे चालू आहे जे बरं वाटतंय. काय होत आहे दुसरं? काय गोरोबा बाबू लागतोय. गाव? करज खेडा. कशाला आलो इथं? हे आपल्या मेळाव्याबद्दल. कुणाचा मेळावा? गुंड साहेबाचा. बरं, ओळखी दाखवतो मी वकील साहेबांना. होय. बरं. त्यांनी मला माझ्या मुलाचं ऑपरेशन असताना 5,000 रुपये माझ्या मुलाला दान केले होते, दिले होते. कशाचं ऑपरेशन होतं मुलाचं? वालचं ऑपरेशन होतं. कधी दिले ते? 7-8 वर्ष झाला असेल की? 7-8 वर्ष झाला. तुम्ही मागितले होते पैसे त्यांना? मला ते राजगुरू साहेबांनी आपले ह्याचे राजगुरू नव्हते का ते पाठवचे, ज्ञानदेव राजगुरू, त्यांनी मला आणलं होतं इथं. चल बाबा तुला काहीतरी करू बरा, ते आला होतो त्यांनी दिले होते मला. दिले होते. काय वाटतं बरं त्या माणसाबद्दल? अरे अरे, अपमान वाटणारच किंवा आम्हाला काहीतरी काय काय होणार, अपमान वाटणार आम्हाला थोडा. आम्हाला अपमान वाटणार त्याच्याबद्दल. माझ्या मुलाला सहकार्य केल्या म्हणल्यावर माझ्या पोटात काय वाटणार आहे? मला आनंदच वाटणार आहे का?
आता मुलगा कसा आहे? चांगला आहे की? आता चांगला आहे, लेकरं बाळ झाले ते चांगला आहे, छान आहे. काय होईल आता निवडणूक जर लागली तर? निवडणूक लागली 100% येशील. हो, अशी काय कामं केली त्यांनी त्या भागात? बरेच. होय, काय केले? आता काय केलेली कामं ते सांगायला आता काय आम्हाला काय ते कळणार आहे ते. तुमच्यासाठी केलं तुम्ही सांगितलं? माझ्या पायी केलं हे माझ्या पडतं, मी माझं स्वतःला बोलतो. कसा माणूस आहे? बरं, चांगला माणूस आहे. होय, निवडून येतील का पुढे? 100% माझं आश्वासन म्हणतो स्वतःच. हा, काय नाव आहे? केशव सोनटके. बरं, कुठून आला तुम्ही? पाडू टाकळीहून. बरं, काय काम आहे? सभा आहे म्हणून. कुणाचे? गुणसाहेबाचे. पुण्या गुणसाहेबाचे म्हणते. बरं बरं, ते ओळखितो का तुम्ही त्या गुणसाहेबाला? ओळखितो का? हातात हात घालून आलो. काय म्हणले? काय नाही, बरं म्हणले. निवडणूक लढवणार आहेत का ते? लढविणार म्हणले. म्हणले का? तुम्ही काय म्हणलं त्यांना? बरं म्हणलं, निवडा लढवा म्हणले. येतील का ते निवडून? आता काय सांगतो म्हटलं. होय, तुमचा काय अंदाज आहे? आपला आपला माझा साहेब पहिल्यापासून जातील. पैसे कुणाचे? गुणसाहेब. काय बरं त्यांच्या पैसे? हाऊ आता निंजर शेजारा. ते काय करतात नेमकं? ते काय बी काम करतील? काय 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 आहे त्यांच्याजवळ? काय हे कारखाना आहे, बँक आहे, त्या हे आहे, त्या कामं करतील का? लोकांचे ते करतील. लोक माहिती ते काहीच करत आहेत, ह्यांचं काय होतं आता? काय करतील? हो, करते. आता निवडणुकीला उभारल्यावर काय निवडून येतील का ते? येतील की नाही आलं काय? मला सांगा मग, व्यंकटराव हे आता व्यंकटराव कोण निवडणूक लढवणार आहेत, काय होईल? बरं, त्याचं कर्तव्य चांगलं आहे. शेतकऱ्याला 2800 रुपये भाव दिला. आतापर्यंत कुठल्याही कारखान्यांना 2800 रुपये भाव दिला नाही. मी अमोल मोरे टाकळी, माझ्या उसाला 2800 रुपये भाव दिला. कोणी? व्यंकट गुणसाहेब, ॲडव्होकेट व्यंकट गुणसाहेब ह्यांनी माझ्या उसाला 2800 रुपये भाव दिला. पर माझं एकच मागणी आहे, त्यांनी बी जे पीचे कार्यकर्ते आहेत आणि आता भावे आमदार आहेत, त्यांनी फक्त माझ्या लाडक्या बहिणीचं आतापर्यंत एकही हप्ता पडला नाही, ही मला त्यांची मागणी आहे. कुठून आला तुम्ही? गुहेहून. काय कार्यक्रम आहे? रुपा माझा. आता काय गुंड गुरुजी जे आहेत त्यांना ओळखता तुम्ही? ओळखता होती. आणि गुंड वकील आहेत ते? ओळखीत. आता वकील साहेब जर निवडणूक केलं उभारले व्यंकटराव गुंड, तर काय होईल? त्याचं पुढल्या पुढे राहील. आताच का? बरं, काय वाटतं त्यांच्या वातावरण कामाबद्दल काय वाटतं? बरं आहे, बरं आहे. काय नाव आहे तुमचं? बाबू टिंबीकर. कुठून आला तुम्ही? समुद्रवाणी. काय कार्यक्रम आहे? कार्यक्रम कारखान्याचं आहे. कुठल्या? आपल्या रूपमाता. रूपमाता बद्दल काय वाटतं तुम्हाला? त्यांचं कसं आहे वाटतं? आता 3 वर्षाचं आमचं ऊस त्या कारखान्यात जातो. त्याच कारखान्यात जातो ऊस. हो, बरं. आता गुणसाहेब निवडणुकीला उभं राहिले म्हणे? हा, उभारले. उभारणार का? काय होईल बरं? येते तीन. का बरं? का बरं? म्हणजे समजा गरीब वर्गाचे समजा यायचे माणसं काय चांगले येते. हा, विचार करणार येते. शेतकऱ्याचं कुठचं अडचण नाही. वर्षाला ऊस नेते, बिलं जागेवर देते. हा, बिलाचं काय अवघड नाही. वातावरण कसं आहे त्यांचं आता? वातावरण चांगलं आहे. काय होईल म्हणतो एकंदरीत अंदाज सगळा? कुठल्या पक्षाकडून निवडणूक लढवायची त्यांनी असं वाटतं तुम्हाला? ती बीजेपीकडून लढते. भाजपकडून? भाजप. इथे भाजपचे आमदार आहेत किराणा दादा. काय म्हणजे त्यांचं आता काय कस कसं? काय नाव तुमचं? सुधाकर रामनारोटे टाकळे बिंबळे. काय कार्यक्रम आहे? ऊस उत्पादकाचा आहे काय तर कार्यक्रम म्हणून कळाल तर मला मुलांना सांगितलं होतं. शेतकऱ्यासाठी काय मार्गदर्शन करायचं किंवा माहिती देण्यासाठी किंवा त्याच्यातून फायदा तोटा काय असेल त्यासाठी मार्गदर्शन त्यांनी ठेवलेला कार्यक्रम. बरं, आता गुंड जे आहेत, गुंड सुधाकर हे व्यंकटराव गुंड जे आहेत ते आता निवडणूक लढवणार आहेत तुळजापूर विधानसभेत. चांगलं आहे की लढवलं तर? कारण त्यांचा बँकेच्या स्वरूपात किंवा दुढेरीच्या स्वरूपात किंवा कारखान्याच्या स्वरूपात आणि गुरुजी त्यांचे बंधुराज असल्यामुळं आणि त्यांचं मार्गदर्शन चांगलं आहे आणि जनतेला सांभाळून घेणारे आहे ते जनतेचा शब्द वालांडत नाहीत. पुढं काय होईल? पुढं त्यांनी उभारल्यावर लोक सहकार्य करण्याची भावना करतील आणि आम्ही बी सहकार्य करण्याची भावना करू. येतील का? हा, निवडून येतील. हा, येतात की? कारण त्यांचा परिचय जास्त असल्यामुळं ग्रामीण भागामध्ये इकडं 72 खेड्यामध्ये त्यांचा परिचय जास्त आहे. रूपमाता बँकेमुळं किंवा दूध उत्पादकामुळं पतसंस्थेमुळं आणि त्यांचा सवाद चांगला गुरुजी मुळा व्यंकटराव सवाद चांगला. काय नाव तुमचं? राजभाऊ चौरे. कुठून आला तुम्ही? येरला.
बरं, काय कार्यक्रम आहे ते? कार्यक्रम जे ऊसचं परिसंवाद आहे ते शेतकरी मेळावा आहे आणि त्याच्यामुळं हा इथं कार्यक्रम ठेवलेला आहे. कुणी ठेवलाय? माननीय ॲडव्होकेट व्यंकटराव गुंड. काय करतात ते? ते उद्योगपती आहेत. उद्योग समूह आहे त्यांचा, रूपामाता नॅचरल दुधाचा आहे, बँक आहे रूपामाता. काय होईल आता निवडणूक लागली कुठं तर? काय आता कुठल्या त्यांना पक्षातून मिळते तिकीट वगैरे ते जेवण ते. आता त्यांचं वैयक्तिक कसं वाटतं त्यांचं वातावरण तुम्हाला? वैयक्तिक चांगलं आहे त्यांचं. त्यांचे बंधू आहेत सुधाकर गुरुजी, याच भाजपमध्ये पूर्वीपासून. आता भाजपकडून त्यांना तिकीट मिळावं असं त्यांची पण अपेक्षा आहे. इथं भाजपचे आमदार आहेत किराणा दादा, त्यांचं कसं तिकीट डावलं जाईल, त्यांना कसं डावलतील ते? त्यांना काय पर्याय आहेच की कळंब आहेच त्यांना, ते दुसरीकडे जाऊ शकतात. त्याचं काय, पक्षानं दिलं तरच ना? पक्षानं मग देणारच की पक्ष, त्यांना देणार, यांना बी मिळेल. काय होईल बरं ते? आताच काय करे, उमेदवार किती येत उभा राहत आहेत, कुठल्या पक्षातून तिकीट यांना उपलब्ध होत आहे, हे जेवण ते पुढलं गणित आधारित राहील. महादेव श्रीरंग साळुंके. कुठं आले तुम्ही? हिरला. आता इथं मला सांगा, आता कार्यक्रम होणार आहे नेमकं काय होणार आहे कार्यक्रम? ह्या शेतकऱ्याच्या संबंधात कारखान्याच्या पुन्हा दूध उत्पादन ह्याच्या संदर्भात काय सांगाल बरं? इथं व्यंकटराव गुंड यांचा कार्यक्रम होणार आहे, याच्यापूर्वी त्यांनी कार्यक्रम घेतले होते शेतकऱ्यासाठी, आता तुळजापूर विधानसभेची निवडणूक लागली तर काय होईल? हा एक चांगला प्रतिसाद मिळेल त्यांना. काय कारण आहे त्यांचं? हेच उद्योग आहेत बरेच म्हणून त्या हिशोबानं, बाकीचे बी कामं करतात, बँका आहेत सगळंच आहे व्यवस्थित, मग होईल त्यांचे. कोणत्या पक्षातून निवडणूक लढवे असं वाटतं? भाजप. बातम्या आरपार दाखवणार टुडे समाचार. नम सर, काय नाव आहे तुमचं? प्रकाश गवळी. काय म्हणलो, काय काय कार्यक्रम आहे? हिचं गुंड साहेबाचा कार्यक्रम आहे. कुण्या गुंड साहेबाचं? ह्याचं पाडोळीचं. तुमचं गाव कोणतं आहे? केशेगाव. नाव काय तुमचं? प्रकाश गवळी. आता काय नेमकं कार्यक्रम आहे ते काय माहिती आहे? अहो, हे कार्यक्रम म्हणजे माणूसच लय भारी आहे. काय म्हणजे काय लय भारी? म्हणजे गोरगरिबाला सांभाळते, सांभाळून घेते. हां, काय म्हणजे गोरगरिबासाठी काय काम केलं एवढं कामं करते म्हणून तर हे काय काम करते त्यांनी? काय केलं? त्यासारखा चॅलेंज नाही या माणसाला. ते म्हणतात की काय केलं नाही म्हणून? चॅलेंज नाही त्या माणसाला. त्याचं काय? हा, कुठला कला राहणार दादा, कुठला कोण कला, ह्याच्यासारखा चॅलेंज नाही. हा होय म्हणलं तर काय नाही एवढं भारी केलं? अहो भारी म्हणजे गोरगरबाला सांभाळते म्हणून भारी. काय सांभाळते? काय केलं? अहो कष्टाचे पैसे जिथले तिथे दाम होते, ती जी कामं करते ती समज होते. कोण करते पण हे सगळं? गुंड साहेब. व्यंकटराव गुंड का? हा. वकील आहे तिथेच की? हा. त्यांचं काय काय कारखाने किती आहेत? कारखाने काय मला माहित नाही, मी लिहता वाचता येत नाही सर. काय असतो तुम्ही कामाला? मी गावातच असतो कामाला. पण मला कसं काय ओळख यांची? मग शेतकरं भारी आहे त्यांचं म्हणून आम्ही तुम्हाला सांगितलं. आता निवडणूक जर लागली तर? अहो 100% निवडून येते. 100% माझ्याकडून लिहून घ्या. कसं काय मला माहित आहे म्हणून सांगा तुम्हाला. कोणी पक्षाकडून निवडणूक लढवायला काही नाते त्यांनी, पण 100% निवडून येतात. अजून काय सांगू सर तुम्हाला? 100% निवडून येतात. काय नाव तुमचं? नाव काय तुमचं? अशोक चंद्र शिंदे. कुठून आले तुम्ही? केशेगाव. काय इथं कार्यक्रम? कार्यक्रम गोरे गुंड साहेबाचा कार्यक्रम आहे. काय गुंड साहेबाचा कार्यक्रम? शेतकरी मेळावा. पण मला सांगा, आता गुंड साहेब निवडणूक लढवणार आहेत पुढं? निवडणूक. हां, निवडणूक. काय होईल बरं त्यांचं? कसं आहे वातावरण? वातावरण चांगलं आहे त्यांचं. काय कारण आहे त्यांचं चांगलं? स्वतःचं कारखाना उद्योग आहेत, दुसऱ्याकरता चांगला आहे. हां, काय होईल मग पुढं? आता नेमकं निवडणूक लागल्यावर? निवडणूक लागल्यावर काय चांगलं निवडून येतील. कोणत्या मुद्द्यावर येतील? हां, काय कारण आहे त्यांचं येण्याचं? कारण त्या राजकारणी माणूस चांगला माणूस आहेत. काय नाव तुमचं? मामा रंगनाथ बाबूराव सावंत. काय काम आहे? काय कार्यक्रम आहे? इथं शेतकरी मेळावा आहे. कुणाचा? व्यंकटराव गुंड. बर बर. आता निवडणूक येणार आहे मग? ती निवडणूक केल्या उभारणार आहेत की? हो, चांगली गोष्ट आहे. तुम्ही कुठून आला? जागजी. हा, जागजी तालुका धाराशिव. बर, काय वाटतं बरं तुम्हाला आता हे वातावरण कसं राहील त्यांच्यासाठी? वातावरण चांगलं राहील. काय कारण आहे त्याचं? समाजाच्या अडचणी दुःख समजवून घेणारा माणूस पाहिजे. इथं पूर्वी ऊस जात नव्हता कारखान्याला, हेलपटी घालायला घेत होते. ती अडचण लक्षात घेऊन त्यांनी साखर कारखाना सुरू केला. शेतकऱ्या सुगीच्या दिवसामध्ये शेतकऱ्याकडे माल असायचा, पण ठेवायला जागा नसायची. ती अडचण लक्षात घेऊन
त्यांनी गोडाऊन तयार केलं शेतकऱ्यासाठी. कोणी केलं पण? व्यंकटराव गुंडेने. बरं, कुठं केलं? पाडवल्याला. बरं, त्याच्यानंतर शेतकऱ्याला 10 दिवसाला रोख पैसे मिळावे म्हणून दूरडेअरी सुरू केली आणि 10 दिवसाला शेतकऱ्याला पैसा मिळू लागला ही शेतकऱ्याच्या दृष्टीने समाधानाची आणि आनंदाची गोष्ट आहे. त्यानंतर श्रीमंत लोक आपले लेकरं कुठेही पाठवू शकतात पण गरीबाच्या लेकराला शिक्षणाची सोय कुठं होती ते लक्षात घेऊन त्यांनी अनेक शिक्षण संस्था सुरू केल्या. खेड्यातला ग्रामीण माणूस, गरीब शेतकरी यांना बँका दारात उभार देत नाहीत ती अडचण लक्षात घेऊन त्यांनी बँकेची शाखा 18 शाखा चालू करून गरिबांना मदत केली. तसे समाजाची अडचण लक्षात घेऊन त्या दृष्टीने प्रयत्न करून समाजाच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न व्यंकटरावांनी केलेला आहे. काय वाटतं मग आता निवडणूक लागली, निवडणुकीला उभारले तर प्रतिसाद चांगला आहे, निवडून येतील का ते? निवडून येते, आमचे तर आशा आहे निवडून येतील. कोणत्या पक्षाकडून उभारतील पण ते? तो पक्ष सांगता येत नाही, सध्या स्पर्धा आहे, स्पर्धेच्या ह्याच्यामध्ये काय होईल काय सांगता येत नाही. पण वैयक्तिकरित्या लोकमत चांगलं आहे, समाजासाठी खूप कष्ट केले आहे, समाजाच्या अनेक अडचणी त्यांनी सोडविलेल्या आहेत, हे त्यांची जमेची बाजू आहे. काय नाव तुमचं? माझं व्यंकट हरिदास पाटील. बरं, काय कार्यक्रम आहे? ऊस पीक परिसंवाद व शेतकरी मेळावा. कुणाचा आहे? व्यंकट विश्वनाथराव गुंड साहेबाचा. काय करते ते? काय त्यांचा उद्योग समूह काय? रूपामाता उद्योग समूह मोठा आहे. रूपामाता बँक ही मोठे आहेत, प्रत्येक तालुक्यात प्रत्येक ह्याचे शाखा आहेत त्यांच्या. 2 कारखाने आहेत गोळपेठ आहे रूपामाताचे. मग आता काय नेमकं आज कार्यक्रम काय त्यात? आज शेतकरी मेळावा. कारखाने असल्यामुळं आपल्याकडे ऊसाचं पीक भरपूर आहे आणि यावर्षी पाऊस पडल्यामुळं भरपूर ऊसाच्या लागवडी होणार आहेत. आपण शेतकरी मेळावा कसं ठेवला नेमकं? विधानसभेची निवडणूक येणार आहे, ती निवडणुकीला उभारणार आहे. प्रत्येक वर्षी शेतकरी मेळावा ठेवते, ते सामाजिक कार्य करते, ते इलेक्शन म्हणूनच नाही तर इलेक्शन नसताना सुद्धा त्यांचे असे कार्यक्रम चालू असतील. आता इलेक्शन जर लागलं ते उभारले निवडणुकीला तर पक्षाकडून जर तिकीट मिळालं तर 100% निवडून येतात. कोणत्या पक्षाकडून मिळावलं असं वाटतंय? आता त्यांची इच्छा असेल त्या पक्षातून. कसं आहे, पक्षाचं मतदान अधिक व त्यांचं वैयक्तिक मतदान असं मिळून 100% निवडून येतात. काय कारण आहे बरं ते नेम म्हणजे त्यांचं म्हणजे काय नेमकं कारण की लोकांमध्ये परिसरामध्ये ते वातावरण त्यांनी निर्माण केलंय? त्यांचं वातावरण एक त्यांच्या संस्था आहेत, शैक्षणिक संस्था, दुसरे उद्योग समूहातून 2 कारखाने आहेत आणि रूपामाता बँकेचं असं जाळं आहे की त्यांनी रोजगार निर्मिती केली उद्योग समूहाकडून. त्यांच्यापैकी कमीत कमी 500 कर्मचारी सध्या आज रोजी आपल्या तालुक्यातले 500 कर्मचारी त्यांच्यात कामाला आहेत. मग ते बँकेत असतील, संस्थेवर शिक्षक म्हणून असतील, शिपाई म्हणून असतील, अगर कारखान्याच्या ह्याच्यात असतील. आज रोजी उस्मानाबाद तालुक्यातले 500 कुटुंब ते जगवित 500 कुटुंबाच्या मागं किती मतदान आहे, एका कुटुंबाच्या मागं किती आहे, असं हक्काचं मतदान ही अधिक पक्षाचं ही जर जोड झाली तर पक्षाकडून तिकीट मिळाल्यावर निवडून यायला काहीच अडचण नाही त्यांना. काय नाव तुमचं? बानुदास. गाव सुंबा. कशाला आलो इथं? शुगर कारखान्याचे जी बी आहे म्हणून कळालं म्हणून आलो. कोणाची? गुंड साहेबाची. कोणते गुंड? हे आपलं पाडवळीचे गुंड साहेब, वकील साहेब. आता निवडणुकीला उभारणार आहेत किती? उभारणार आम्ही, मदत करणार आहोत. काय बरं मदत करणार? आपल्या परिसरातला माणूस आहे, वेळोवेळी टायमाला मदत करणार आहे. त्यांच्याकडे कारखाना आहे शुगर. काय होईल बरं, फायदा होईल का? फायदा म्हणजे शेतकऱ्याला होणारच की फायदा. लोक जातील का त्यांच्या मागं? हो जाते, तर आतापर्यंत परंपरा चाललेली आहे. त्या परिसरातला तज्ज्ञ माणूस आहे आणि चांगला आहे. उभारले तर कोण्या पक्षाकडून उभारावं त्यांचं, तुमची काय इच्छा आहे? ते कुठेही उभारू, त्यांच्या पाठीशी जी जनता आहे ते सहकार्य त्याला करणारच. बाहेर उभा असणाऱ्या सर्व भाषा शेतकरी बांधवांना विनंती करतो की कृपया त्यांनी सभागृहामध्ये बसून घ्यायचा. आपण आता कार्यक्रमाला आरंभ करतोय.
पुढं उभा राहा, पुढं या या बाया, पुढं साखर कारखान्यात तयार होत नाही, तयार होते तुमच्या शेतात। मग आता आपल्यासोबत ॲडव्होकेट व्यंकटराव गुंड साहेब आहेत। नेमके तर कार्यक्रम शेतकऱ्यासाठी त्यांनी आयोजित केला, परिसंवाद मेळावा घेतला शेतकऱ्यासाठी, काय सांगाल साहेब? आता शेतकरी तरी तर खूप गच्च भरले होते या कार्यक्रमाला तुमच्या, नेमकं काय कार्यक्रमाचं उद्दिष्ट काय? येणारी विधानसभा तो डोळ्यासमोर ठेवून हा कार्यक्रम घेतोय आपण? नाही, आपल्या भागातला एकतर शेतकऱ्याचं आर्थिक उत्पन्नही वाढलं पाहिजे, एकतर आपल्या भागात जे शेती करतात ते पारंपरिक पद्धतीने करतात, या शेतकऱ्यांचं प्रतिटन एकरी ऊसाचं उत्पन्न वाढलं पाहिजे, चांगले सुधारित शेती की लोकांनी केली पाहिजे आणि शेतकऱ्याचं आर्थिक स्थैर्य या भागातलं वाढणं हे गरजेचं आहे। या भागातल्या तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे, त्या दृष्टीने या भागामध्ये उद्योगधंदे निर्माण झाले पाहिजे आणि या भागातल्या शिकलेल्या तरुणांना याच जिल्ह्यामध्ये रोजगार तयार कसा होईल या दृष्टीनं हा कार्यक्रम या चिखली चौरस्त्यावर आयोजित केला आहे आणि आज तज्ज्ञ मार्गदर्शक बोलून त्यांना पीक परिसंवाद, विविध पिकावर ऊसावर त्यांचं प्रति एकरी प्रतिटन कसं, एकरी उत्पादन कसे वाढेल, शेतीचं आधुनिक पद्धतीनं उत्पादन कसं घ्यावं, पाणी व्यवस्थापन कसं असावं, माती व्यवस्थापन कसं असावं, खताचं व्यवस्थापन कसं असावं, या विविध विषयावर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे तज्ज्ञ मार्गदर्शक, तसंच आपल्या परिसरातील एक आवाड म्हणून प्रगतिशील शेतकरी आहेत त्यांना बोलून त्यांचं या परिसरात खास विशेष परिसंवाद आयोजित केला आहे आणि हा परिसंवाद आयोजित करण्यामागं भविष्यातील होऊ घातलेली विधानसभेची निवडणूक ही डोळ्यासमोर ठेवून हा परिसंवाद आयोजित निश्चितपणानं केलेला आहे। काय सांगाल संदेश, काय करायला मग तुम्ही या तुळजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये? तुमचे दोन कारखाने आहेत, बँका आहेत, खूप जाळ जिल्ह्यामध्ये अख्खं तुम्ही गुंतलेलं आहे। मी ठामपणे सांगतो की या विधानसभा क्षेत्रामध्ये माझ्या एवढं काम अन्य कुणी जे स्थानिक आमदार आहेत त्यांचंही नाही किंवा अन्य उमेदवार जे इच्छुक आहेत त्यांचंही नाही। या मतदारसंघामध्ये दोन कारखाने उभा करून अनेक शेतकऱ्यांना ऊसाचं मोठ्या प्रमाणात क्रशिंग करण्यात आलेलं आहे मागच्या वर्षी, याही वर्षी मी दोन्ही कारखान्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात क्रशिंग करणार आहे आणि त्यांना चांगला भाव शेतकऱ्यांना देणार आहे। मागच्या वर्षी मी एक रकमी 2800 रुपये शेतकऱ्यांना भाव दिलेला आहे। या परिसरात आज जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक हे जिल्ह्याची मोडीत निघालेली आहे, त्या उलट आपण बँकिंगच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांना, गरजू शेतकऱ्यांना या विधानसभा क्षेत्रामध्ये 10 शाखेच्या माध्यमातून गरजेप्रमाणे कर्ज उपलब्ध करून देतोय। ते अगदी सावकारी पेशात एखादा शेतकरी अडकलेला असेल, एखाद्याचं मुलीचं लग्न थांबलेलं असेल, अशा शेतकऱ्यांना रूपामाताच्या माध्यमातून त्यांना वेळेला कर्ज उपलब्ध करून देऊन बँकिंगच्या माध्यमातून सुद्धा शेतकऱ्यांना अडचणीच्या वेळेस मी मदत करतोय। आव्हान काय करायला नागरिकांना? तसंच दुधाच्या आपल्या भागामध्ये सहकारी दूध संघ
काही विस्थापित पुढाऱ्यांनी ते प्रस्थापित पुढाऱ्यांनी बंद पाडलेले आहेत, पण त्या उलट रूपामाताच्या माध्यमातून दूध संघही चालवला जातो आणि छोट्या मोठ्या शेतकऱ्यांना त्यांचं दूध खरेदी करून तसंच दुधाच्या कलेक्शनमधून अनेकांना रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे. काय आव्हान करतो? जनतेला आव्हान करतो की या भागामध्ये जो लोकप्रतिनिधी तुम्ही निवडणार आहेत तो निश्चितपणाने मला द्या असं मी म्हणणार नाही किंवा मला निवडा असं मी म्हणणार नाही, पण या भागाचा सर्वांगीण विकास करणारा कोण आहे? या भागात औद्योगिक विकास झाला पाहिजे, या भागातला सहकार जो मुळीत काढलेला आहे तो सहकार पुनर्जीवित झाला पाहिजे आणि सहकाराच्या माध्यमातून जी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आहे आज आजारी आहे, इथला तो तुळजाभवानी दूध संघ बंद आहे, तसंच या भागातल्या सुतगिरण्या सगळ्या बंद पडलेल्या आहेत, या भागातले साखर कारखाने बंद आहेत, ते साखर कारखाने या भागातले सहकारी तत्वावर चालणारे सगळे उद्योग पुनर्जीवितपणा निश्चितपणाने करणार आहे आणि या भागात नुसतं पुनर्जीवितच नाही तर मोठ्या प्रमाणात उद्योगाचं जाळं निर्माण करणार आहे आणि या भागात शेतकऱ्यांच्या हाताला मोठ्या प्रमाणात काम कसं उपलब्ध होईल, या भागातला शेतकरी आपल्याच भागात स्वाभिमानानं कसा जगेल, या भागातला जो तरुण आहे ते सुशिक्षित आहे बेकार आहे या तरुणांच्या हाताला इथंच काम मिळेल, त्यांना पुणे मुंबईला पोट भरण्यासाठी जावं लागणार नाही, तसंच बहुजन समाजांच्या लेकरांना रिझर्वेशनसाठी जी आज बहुजन समाज कोण फाशी घेत आहे, आज मोठ्या प्रमाणात मराठवाड्यात फाशी घेणाऱ्याचं आत्महत्या करणाऱ्याची संख्या अधिक आहे, ती ते आत्महत्या करणाऱ्याची संख्या थांबविता आली पाहिजे, बहुजन समाजाला या शासकीय नोकरीमध्ये कसं मोठ्या प्रमाणात स्थान देता येईल याकडेही मी प्रकर्षानं लक्ष देणार आहे. ॲडव्होकेट व्यंकटराव गुंड आपल्यासोबत होते. कार्यक्रम त्यांनी घेतला शेतकऱ्यासाठी, तर चिखली पाटीवर परिसंवाद मेळावा घेतला आणि त्या मेळाव्यामध्ये आले शेतकरी काय म्हणाले, त्याच्यानंतर व्यंकटराव गुंड काय म्हणाले, मी तुम्हाला सर्व कार्यक्रमाचा ग्राउंडचा रिपोर्ट दाखवलेला आहे. बातम्या आरपार दाखवणार फक्त आमचं टुडे समाचार. आमच्या चॅनलचे व्ह्यूअर्स 2,85,00,000 व्ह्यूअर्स आहेत. आता सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. मी उपमत मुलांनी, चिखली तालुका, धाराशिव जिल्हा, धाराशिव, उस्मानाबाद.